काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या उपस्थितीत चंद्रपुरातील पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकी संदर्भात आढावा घेतला. नितीन राऊत यांच्याकडे चंद्रपूर लोकसभेचे प्रभारी पद आहे. यावेळी ते म्हणाले, काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये फार मोठा उत्साह मला या ठिकाणी बघायला मिळाला आणि येणाऱ्या परिस्थितीमध्ये देशामध्ये नेतृत्व बदल होणार अशी अपेक्षा आहे. बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला या देशाचा पुढचा पंतप्रधान राहुल गांधी यांना बघायचं आहे. काँग्रेस पक्षाला शक्तिशाली आणि बळकट कसं करता येईल आणि या ठिकाणी काँग्रेसचे नेतृत्व कसं वाढीस लागेल यासाठी प्रयत्न करू असंही ते म्हणाले. बघूया त्याविषयी आमदार नितीन राऊत यांनी लाईव्ह चंद्रपूरला काय प्रतिक्रिया दिलेली आहे. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये फार मोठा उत्साह मला या ठिकाणी बघायला मिळाला आणि येणाऱ्या परिस्थितीमध्ये देशामध्ये जे नेतृत्व बदल होणार अशा अपेक्षेने काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते आणि नेते आम्ही कामाला लागू अशा प्रकारचं सूतोवाच त्यांनी या बैठकीमध्ये केलं. त्यांनी सांगितलं की आम्हाला या देशाचा पुढचा पंतप्रधान राहुल गांधी यांना बघायचं आहे, त्यामुळं आम्ही कसल्याही प्रकारचं काही असं वितुष्ट आणणार नाही आणि काँग्रेस पक्षाला शक्तिशाली आणि बळकट कसं करता येईल आणि या ठिकाणी काँग्रेसचं नेतृत्व कसं वाढीस लागेल यासंबंधीच आम्ही आमची तयारी करायला सरसावलेलो.